व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. आता आपण बघणार आहोत साम रिपोर्टमधली आपली तिसरी स्टोरी, जी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये संमेद शिखर म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र स्थळ असलेल्या झारखंडमधल्या श्री संमेद शिखर धर्मस्थळाला पर्यटन स्थळ करण्याचा जो प्रस्ताव झारखंड राज्य सरकारनं आणलेला होता त्याला जैन समुदायाचा एक मोठा विरोध झाला. गेले अनेक दिवस आपण बघतोय की जैन धर्मियांनी तिथं आंदोलनं केली, मोर्चे केले. इतर वेळी शांत असणारे हे जैन बांधव रस्त्यावर उतरले. आज अखेर त्यांच्या आंदोलनांना आणि त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे. केंद्र सरकारनं जैन बांधवांच्या या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि जैन बांधवांनी केंद्र सरकारचे आभारसुद्धा मानलेले आहेत. पण आता नेमका हा वाद काय आहे, जैन धर्मियांचे आक्षेप नेमके काय होते, तसंच श्री संमेद शिखर हे नेमकं काय आहे, याचं महत्त्वसुद्धा काय आहे, हेही आपण बघणार आहोत. त्यामुळे तेही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता या संदर्भामध्ये हा नेमका वाद का उफळला गेला ते आधी आपण बघूयात हा वाद काय होता. आता हा वाद आहे ते म्हणजे धर्मस्थळाला पर्यटन बनवण्याचं जे झारखंड सरकारचं धोरण होतं त्याला विरोध होता. फेब्रुवारी 2018 झारखंडमध्ये भाजपची सत्ता होती, त्यावेळी राज्य सरकारनं धर्मस्थळ असलेल्या या पर्वतासह संपूर्ण जागेला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची शिफारस केली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून त्यासाठी गॅझेट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं. केंद्राकडून या जागेच्या विकासासाठी झोनल मास्टर प्लॅन बनवण्यासाठी हिरवा कंदीलसुद्धा मिळाला. झारखंडमध्ये निवडणुका झाल्या आणि भाजपची सत्ता जाऊन झारखंडमध्ये मुक्ती मोर्चाची सत्ता आली. आता त्यानंतर झारखंड सरकारनं 2021 या संपूर्ण परिसरामध्ये इको टुरिझम करण्याचा प्रस्ताव केला. झारखंड सरकारच्या इको टुरिझम प्रस्तावातील टुरिझम म्हणजेच पर्यटन या शब्दावर जैन समुदायांनी आक्षेप नोंदवला. आता आपण नेमकं बघणार आहोत की हे संमेद शिखर नेमकं काय. संमेद शिखर म्हणजे रांचीपासून जवळपास 150 किलोमीटर दूर पारसनाथच्या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगेतलं सगळ्यात उंच असं हे शिखर आहे किंवा हे पर्वत आहे ज्याला संमेद शिखर जे पवित्र स्थळ आहे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे आपण बघतोय की संमेद शिखरचं महत्त्व काय आहे तेही आपण जाणून घेऊयात. अर्थात जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थकार होऊन गेले. यातले जे 20 तीर्थकार आहेत, जैन तीर्थकार आहेत, त्यांना इथं मोक्षप्राप्ती मिळालेली आहे. आणि या पर्वतावर जैन धर्माशी संबंधित अनेक प्राचीन मंदिरंसुद्धा आहेत, त्यामुळे जैन बांधव या पर्वताला अत्यंत पवित्र मानतात. दर्शनासाठी भाविक हे 27 किलोमीटरची पदयात्रा पायी पदयात्रा करून ते येतात आणि दर्शनासाठी आजही पदयात्रेलाच त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण हेही बघूयात की जैन धर्मियांची नेमकी मागणी काय आहे. पर्यटन क्षेत्र घोषित व्हायला नको ही त्यांची पहिली आणि प्रमुख अट आहे. जैन धर्मियांचं हे तीर्थक्षेत्र घोषित करा असंही त्यांचं म्हणणं आहे. सर्व जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा वाढवावी असंही जैन बांधवांचं म्हणणं आहे आणि राज्य सरकारच्या गॅझेटमधली मान्यता देण्यात आलेलं वाक्य हटवा ही त्यांची एक महत्त्वाची मागणी आहे. आता आपण बघतो ते म्हणजे भाविकांना नेमकी कशाची भीती वाटते हेही आपण बघूयात. तीर्थस्थळापासून 1 किलोमीटर दूरवर सरकारकडून हॉटेल्स त्याचप्रमाणे मांसाहारासाठी परवानगीसुद्धा देण्यात आलेली आहे, त्यामुळे ही भीती निश्चितच जैन बांधवांना असणार. पर्यटन क्षेत्र घोषित झाल्यानंतर पवित्र स्थळाचं पावित्र्य मिटेल अशी भीती आहे, रास्त ही भीती आहे त्यांच्यासाठी. पर्यटक इथं मांसाहार आणि मद्यसेवन करतील अशीसुद्धा त्यांना भीती वाटते. पर्यटन स्थळ घोषित झाल्यास पर्यटक चप्पल बूट घालून येतील, जे जैन धर्मामध्ये आपण कायमच बघितलेलं आहे की त्यांनी पायामध्ये चप्पल बूट किंवा वाहन असणं वर्ज्य केलेलं आहे. पर्यटक जे आहेत ते जैन धर्माशी वर्जित असणाऱ्या गोष्टी आणतील जे त्यांना अजिबात मान्य नाही आणि जैन धर्मामध्ये निषिद्ध असलेल्या गोष्टी होण्याची शक्यता असू शकते. खरं तर ही भीती जैन बांधवांमध्ये आहे किंवा त्यांच्या भाविकांमध्ये आहे. आता नेमका हा सगळा वाद काय आहे हे आपण बघितलं. दरम्यान या मागण्या आता केंद्र सरकारनं मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे जैन बांधवांनी आपलं नियोजित आंदोलन जे आहे ते रद्द केलेलं आहे. त्यांनी आपले मोर्चेसुद्धा मागे घेतलेले आहेत आणि केंद्र सरकारचे आभारसुद्धा मानलेले आहेत. याच विषयावर खरं तर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत विलास साहूजी, जे सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष आहेत. औरंगाबादवरनं ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. साहूजी,
एक तर मुळामध्ये जी तुमच्या मागण्या होत्या आणि त्या अत्यंत रास्त होत्या जैन एकूणच सगळ्या आपण धर्मियांच्या दृष्टिकोनातनं बघितल्या, पण केंद्र सरकारनं आता एक भूमिका घेऊन त्यांनी झारखंड सरकारला त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे आता तुमची प्रतिक्रिया काय? सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथे समेत शिखर, तुम्ही आज सुरुवातीचं नेमकं काय आहे याच्याबद्दल बोलला होता, हे झारखंड राज्यामध्ये गिरिडी या जिल्ह्यामध्ये समेत नावाचं शिखर आहे आणि तिथे 20 तीर्थंकरांचं निर्वाण झालेलं आहे. बऱ्याच लोकांना ही माहिती नसते की तीर्थंकर नेमकं काय असतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, तीर्थंकर हे जैन धर्मियांमध्ये 24 तीर्थंकर होऊन गेले म्हणजे देवगतीला प्राप्त झाले असं त्याचा अर्थ होतो. हे सर्व तपस्वी यांनी तपश्चर्या करून त्या पर्वतावरनं मोक्ष प्राप्त केला. मोक्ष प्राप्त म्हणजे काय होतं की त्यामध्ये मरण हे फक्त देहाचं होतं, आत्म्याचं मरण होत नाही, ते डायरेक्ट देव झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांना हे जैन धर्म पुजतात आणि जैन धर्माचा जो मूळ सिद्धांत आहे अहिंसामय परमोधर्म, अहिंसामय परमोधर्माचा अर्थ आहे की प्रत्येक बारीक ते बारीक जीवांना सुद्धा तुम्ही अभयदान द्या, त्यांची हिंसा होणार नाही याची काळजी प्रत्येकाने प्रत्येक मानवाने घ्यायची आहे. त्या उद्देशाने हे समेत शिखरजीला जो आत्ता पर्यटनाचा दर्जा दिला गेला होता आणि जैन तत्व आहे की अहिंसामय परमोधर्म, सूक्ष्म जीवाची सुद्धा हानी नाही झाली पाहिजे. आणि एकदा जर पर्यटन क्षेत्र जर घोषित केलं गेलं तर तिथे पंचतारांकित हॉटेलचं निर्माण होईल, त्याच्यानंतर तिथे बार्स उघडले जातील आणि तिथे पर्यटनासाठी बरेचसे तिथले नागरिक किंवा येतील, त्यांचा जो व्यवहार राहील, मुलामुलींचा जो व्यवहार राहील, त्या पवित्र क्षेत्राला क्षती पोहोचणार राहील आणि मूळ सिद्धांतच तिथनं नष्ट होईल. आणि जैन धर्मीय जवळजवळ पूर्ण भारतवर्ष काय पूर्ण सर्वांचं तिथे नक्कीच, त्यामुळे नक्कीच साहूजी मला वाटतं की केंद्राने जी काही भूमिका घेतलेली आहे, केंद्राने जे काही आदेश दिले आहेत त्यामुळे निश्चितच तुम्ही त्याचं स्वागत करता आहात, केंद्राचंही तुम्ही अभिनंदन केलेलं आहे. धन्यवाद साहूजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. आपल्याबरोबर होते खरं तर आत्ता साहूजी, जे जैन बांधवांपैकी एक आहेत, त्या संघटनेतले ते आहेत. आणि या सगळ्या बातमीनंतर आपण एकूण सगळं समजून घेतलेलं आहे की जैन बांधवांच्या सगळ्या मागण्या काय होत्या आणि आता त्या संपलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची आंदोलनही मागे गेलेली